नोकरीवाले म्हणते भागत नाही, त्यांची बायको म्हणते परवडत नाही. कीर्तनकार म्हणतो एवढे पैशात जमत नाही. शेतकरी म्हणतो गिराईक नाही. व्यापारी म्हणतो माल खपत नाही. तरुण पोरं म्हणते पाहुणे येत नाही. आले ते देत नाही, दिली ती राहत नाही, राहिली तिला. तुम्ही गप्पच मारते, आम्ही इकडे जीव काढतो मारा. हे पाहुणे येत नाही, आले ते देत नाही, दिली ती राहत नाही, राहिली तिला पोर होत नाही. एक माणूस नीट बोलत नाही. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सुखिया कोई नाही है. या जगात एकच माणूस सुखी आहे, फक्त भजन करणारा. त्याला काय घेणं नाही जगाचं. भजन जो करील तो सुखीच, त्याला काय घेणं आहे. आणि काही झालं तर काय होणार आहे. चार प्रश्नांची उत्तर द्या बरं पटकन. कीर्तनाला बोलत जायचं. घरात हे घरात किती सोलर बसवा शेवटच्या अंघोळ अंगणातच. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. हा बंगला किती मोठा बांधला जळायला नगरपालिकेच्या पत्र्यातच. पैसे किती कमवा कपळाला रुपयाच. आणि घरात किती गॅसच्या टाक्या घ्या शेवटच्या अंघोळ दगडाच्या चुलीवर. आणि कवाय झोपान कवाय उठा दहा साडेआठलाच. का श्रीमंताची दावे रात्री पडते. आता आपल्याकडे श्रीमंत कोण तीच बंद जिन ए किती वाजता झोपा दहा साडेआठलाच. मग आपल्याकडे श्रीमंत कोण म्हणता भारी गादीवर झोपतो. अरे कशावय झोप, डोळे झाकूनच झोपा द्या. ते काय म्हणतात बघा तिकडे बघा. तुम्ही गप्पा आणू राहिले मारा ते लोक वरडू राहिले तिकड. आला ते गप्पा आणतात ते बघा काय म्हणतात लोक. ते तिथले रिकामे बाजार सरकार. तुम्ही आमच्याकडे थोडं लक्ष द्या. तुम्ही आमच्या बोलण्याचा टाइम मनावच घेईन काही. आम्ही इकडे पाहायला लागलो तुम्ही गप्पा आणतात. ए गेलं बंबाला सगळं. ए श्रीमंत कुणाला म्हणतात ऐका आपल्याकडे. अरे किती कसे झोपा, डोळे झाकूनच झोपा द्या. लोक म्हणते जग सुधारले. अरे किती सुधरा, अजून लोक तोंडानच खात्यात. खायची जागा बदला. वाक्य लिहून घ्या. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. बस पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा श्रीमंत. आपल्याकडे श्रीमंत कोणाला म्हणतात माहिती का, चपला घालून चपात्या करणे श्रीमंत. उभ्याने जेवणे मुळव्याने आग होती म्हणून उभ्याने जेवणे, कुत्र्या बरोबर हिंडणे. माणसं नाही राहिले सुशिक्षित माणसं. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत बापाला भाकरी नाही. काहींचे कुत्रे गाडीत हिंडा त्या कुत्र्या बरोबर. उभ्याने जेवणे, चपातीला पोळी म्हणणे, पोळीला काय पोळा म्हणणे. चपातीला पोळी म्हणतील, मी तिला भाजीच म्हणतील, वांग्याला भाजीच म्हणतील, मग बोफळ्याला काय दोड का म्हणते का. वाक्य लिहून घ्यान पुढे चला. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो सुशिक्षित. येमेन मेमे सोडून द्या. शिकलेल्या माणसाला अक्कल राहते. तुम्हाला कोण सांगितलं काय म्हणसो तो म्हणले सुशिक्षित. सुशिक्षित नाही काय नाही, हे एमए काय नाही असे लई आहेत. बायका मिळानं 35-35 झाले काही रेंज गेली. जोडीदारांचे ऑपरेशन झाले अगडी तसाच काय करतात. 42 पोरी पाहिल्या एका पोऱ्यांना नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखा भेटला मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंद केली पण त्या पोरीच्या आयनावर देव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर दिन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही तर हा पाहिला मला पाहायला आलता यांचं काय.
असं कर हे बाई ऐकाल का तुम्ही आमचं, तुम्ही आईंचं ऐकतच नाही, याचं तोंड तिकडं करून देईन, हे बॉक्स चालू कर, ते लोकांच्या आवाजाचा प्रॉब्लेम होईल पटकन, नाही तर ते बॉक्स तिकडे फिरव, नाही तर हे बॉक्स तिकडे फिरव, ते तिथे उभा असलेले बॉक्स फिरव रे तेवढं तिकडं, ते वरच वरच अजून फिरव, हा फिरव तिकडं आला मग आयुष्य गेलं त्याच्यात भोंग्यात आणि वायरीतच गेलं आयुष्य अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामांच्या कथेतील चरणाचा पहिला मुद्दा, चिंता विंत करायची नाही, दुसरा मुद्दा चिंता करायचा कट्टेवर हाते तो ठरविला आपण, काही गोष्ट करायचं नाही, मी केला आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे, तूच पप्प्याची बिस्किट खातील, तू का पप्प्याची चिंता कर, चिंता विंता करत नाही, रामकृष्ण आले गेले तेने जग का ओसजी पडले, जन पळभर म्हणतील हाय हाय नको घेता चरणाचा पहिला मुद्दा संपला, दुसरा मुद्दा चिंता विंत काही करायची नाही, येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, ज्यांच्यासाठी आपण कमवलंय ते काय लय सुईचे नाही, आपलंच पोरग आपल्याला म्हणतंय काय केलंय माझ्यासाठी, आता आपण केलं ते सांगायचं का, बाप म्हणलं मारली झक मी, मग आता काय करेन, त्यामुळे चिंता विंत काही करायची नाही, तुम्ही बोलायचं आणि मी बोला, दोघांनी मिळून करायचं कीर्तन, अभंगातला दुसरा मुद्दा संपला, अभंगातला तिसरा मुद्दा आज गायकवाद गुणीजन मंडपाने माईक सिस्टीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती व जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजक महेश गायकवाड साहेब, त्यांच्या मातोश्रींच्या आई गुंजाई दशरथ गायकवाड यांच्या दानशूर व्यक्तिमत्वाच्या उपस्थितीमध्ये कल्याण शहर पंचकृती सर्व भजनी मंडळ गायकवाद गुणीजन मंडपाने माईक सिस्टीवाले समस्त शिवसैनिक महिला आघाडी युवा सेना पदाधिकारी मातोश्री गुंजाई फाउंडेशन कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजी मंडळ गायक वादक गुणीजन मंडपाले गायकवाड पाटील परिवार त्यांच्या मातोश्रींच्या आशीर्वादाने झालेला हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाला शिवजयंती आणि जागतिक महिला दिनाच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होत, आतापर्यंत एकच झाला अभंग कोणाचा एक आणि चिंता करायची नाही दोन, आणि आताच कीर्तनाला सुरुवात गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तरुण मंडळ भजनी मंडळ गायकवाद कल्याण परिषद स्टेजवरील उपस्थित मान्यवर आमचे मित्र गुरुनाथ भाऊ गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीवाले गायकवाड साहेब त्यांचे परिवार त्यांच्या परिवार प्रेम करणारे भक्तजन सगळ्यांना धन्यवाद. आजच्या कीर्तनाला सुरुवात फायनल, हा आता डोकं नाही लावायचं फायनल, पुन्हा एकदा सगळ्या कीर्तनाला बसलेल्या महिला पुरुषांना सगळ्यांना धन्यवाद. गायकवाद गुणीजन मंडपाने माईक सिस्टीमाने गायकवाड पाटील परिवार त्यांच्या मित्र परिवार भक्त परिवार स्टेजवर उपस्थित मान्यवर सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. कीर्तनाचे दोन भाग शिकायचे आहेत, एक शिवजयंती आणि दोन जागतिक महिला दिन. या दोन्हींचं उत्तर आणि धर्म म्हणजे काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिलिजन. आता एज्युकेटेड लोकांनी नीट ऐका, येसला येस म्हणा नोला नो म्हणा, पण बामटेवाणी कीर्तन ऐकायचं नाही. एक, देव आहे किंवा नाही हा म्हणा नाही म्हणा, दोन्ही उत्तर आहे का आपल्याकडे, आता सुरुवात झाली, आता वळवळ नाही करायची, महिला बी पुरुष बी, येसला येस नोला नो, पटलं नाही नाही म्हणा, पटलं हा म्हणा, आपल्याकडे नाही लाही उत्तर हा लाही उत्तर. या खाता म्हणला पटलं नाही मला, आज उत्तर देता नाही, अभ्यास कमी असल्यामुळे महिन्या दोन महिन्याने देणार, पुस्तकं उलटी पालटी करून देणार, पण देणार, पण भामदेवानी कीर्तन ऐकायचं नाही. देव आहे किंवा नाही हा म्हणा नाही म्हणा, आहे तर तुमच्या पैकी पाहिला कोणी, आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल, शोधच लावायचा त्याला. आता बोलत जायचं पटकन, तुमचं म्हणणं आहे देव आहे, माझं म्हणणं आहे तुम्ही देव पाहिला नाही, उत्तर लाकडात अग्नी आहे किंवा नाही, आहे सावध राहा बरं का, लाकडात अग्नी आहे किंवा नाही, आजरी तुम्ही
लाकडात अग्नी आहे किंवा नाही, आहे. ऊसात साखर आहे किंवा नाही, आहे. दुधात लोणी आहे किंवा नाही, मग हृदयात देव आहे किंवा नाही, मग दिसला का नाही. उत्तर ऐका आता, लाकडातला अग्नी घासल्याशिवाय अग्नी नाही, ऊसावर क्रिया केल्याशिवाय साखर नाही, ऊसावर क्रिया केल्याशिवाय साखर नाही, दुधावर क्रिया केल्याशिवाय तूप नाही, शरीराला वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय देव नाही. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35, विरक्ती वाचूनी ज्ञानाशी तग्नेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. फायनल फायनल माता आपल्याला सापडायचा देव सापडून देतो एका मिनिटात. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. 5 लिटर दूध घ्या, पातेल्यात ठेवा, काहीच करू नका, काहीच करायचं नाही, फक्त ठेवून द्या. काय होईल? नासल झालं फायनल. ते दूध काय होईल? काय होईल? नासल. कशामुळं? त्याच्यावर काही केलं नाही. मग हा दुधाचा बॅरल आहे, हे निम्मे बॅरल नासले, काहीच केलं नाही, फक्त आला, बायको केली, पोर झाले, स्लॅब टाकला, फ्लॅट घेतला, सासरवाडीला गेला, मेहून येणार, हल्ला मिळाला, काय केलं? दुधाचा बॅरल गेला, काहीच नाही केलं. असेच मिळले, ज्या बंगल्यात बांधलं त्याच्यात झोपला सुद्धा नाही, त्याच्या आतच मिळाला. मग पोरांनी घराला नाव दिलं दादांची कृपा, दादा जिनेतच मिळले, पैसा झाला मोकार, बुद्धी झाली कमी, भेजा कमी, माल मोकार, पैसे तर करायचं काय, मोटरसायकल चाललं तर कुत्र्याला तहान देतो. ऐका आता, ते दूध घ्या, तापवा, दूध तेच आहे, तापवा, थंड करा आणि एक लिंबाची खाप पिळा. आता काय होईल? ऐका उत्तर आता, आता दही होईल. महा दुधाचा बॅरले, याला गुरु करा, रामकृष्णारी मंत्र घ्या, या दुधाचं दही तयार होईल, दुधापेक्षा किंमत जास्त. आता उलट फिरा, दूध ठेवायचंय पातेल्यात, दही ठेवायचंय मडक्यात. आता त्या दह्याचं घुसळण करा, तयार झालं ताक, ताकाचं घुसळण करा. वरती राहिलं ते लोणी, खाली राहिलं ते ताक, ताक फुकाट, लोणी 300 रुपये. ऐका वाक्य आता, दूध 50 रुपये, दूध 50 रुपये, दही 70 रुपये, लोणी 300 रुपये. ऐका आता, दूध ठेवायला पातेल्यात, दही ठेवायला गाडग्यात, आणि तूप तू आपलं लोणी ठेवायला स्टीलच्या धब्यात. आता ते तूप काढवा, लोणी काढवा, तूप तूप तयार होईल 700 रुपये. आणि ठेवायला काचीची भरणी. आणि आता शेवटचा प्रश्न, तुपावर काय केल्यावर परत त्याचं दूध होईल? बचत गटाची मीटिंग घ्या आणि त्याच्यावर योग्य निर्णय घ्या. महिला सक्षम झाल्या पाहिजे, तुपाचं दूध व्हायलाच पाहिजे, का नाही? जागतिक महिला दिन आहे, का नाही? उत्तर उत्तर आता ऐका, भजनी मंडळ, टाळकरी मंडळी, उत्तर ऐका. अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198, ओवी नंबर 199, ओवी नंबर 200 आणि ओवी नंबर 201, ओवी नंबर 200 198, लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. ओवी नंबर 199, ऊसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. राहू दे. अध्याय ओवी नंबर 200, लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. आणि ओवी नंबर 201, दुधाचं लोणी होईल, पण त्याचं परत दूध होणार नाही. एकदा मीच देव आहे हे कळलं की माणसं दुःखी होणार नाही, देव आहेच. फायनल फायनल. आता एवढं ऐकू नये, एखादं येणं म्हणेल शक्यता आहे. देव कसा दिसेल त्याला उत्तर. आता एखादा वर्ग म्हणेल देव दिसत नाही, त्याला उत्तर. शिकलेले लोक, एज्युकेटेड, अनएज्युकेटेड, अति पेमेंटवाले सगळेच ऐका. आता रक्ताच्या दोन पेशी आहेत, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. फायनल. दोन रक्ताचे 4 गट आहेत, ए बी ए बी ओ. रक्ताच्या 2 पेशी आहेत, व्हाईट ब्लड कॉर्पसस, रेड ब्लड कॉर्पसस, पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी. रक्ताचे 4 गट आहेत. रक्त हिमोग्लोबिन मुळे लाल आहे. मग आत्तापर्यंत मेट्रो निघली, उड्डाणपूल निघले, सगळं निघलं, रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? बॅग उचलून घ्यायला नको म्हणून पिशवीला चाका आली.
सुटकेसला चाक आहे आता. आपल्याला वाटतं हमाल येते ते मालक त्याला चाक आली. पांढरी केस लोक काळी करायला लागली. सगळे बदल झाले. रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही उत्तर. अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही पण बाहेर त्याचं नाव देव आहे. प्रश्न मिटला. फायनल पुन्हा डोकं नाही लावायचं. दुसरं वाक्य. झाड लावलं खाली गेलं ते मूळ आहे. मुळाचे दोन प्रकार आहेत. स्वट मूळ आहे, तंतुमय मूळ आहे, त्याला खोल आहे, त्याला फांद आहेत, त्याला पान आहेत, त्याला फुलं आहेत. फुलाला चार भाग आहेत. निदलपुंज, डलपुंज, पुमंग, जायांग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनाशियम. देर आर फोर्थ पार्ट ऑफ फ्लावर्स. पण मुळात घातलेलं पाणी फुलात गेलंच कसं? कोणत्या इंजिनियरचं कन्स्ट्रक्शन आहे? तो इंजिनियर कोणता? तो देव आहे. पाणी खालून वर नेतो. तिसरा आकडा. नारळात पाणी आलंच कसं? किती दिवस शाळेत जाय पण. अरे त्याचं एकच उत्तर आहे, देवाची करणी. नारळात पाणी आलं कसं? उद्या बाळ जन्माला येणार आहे. आदल्या दिवशीच आईच्या स्तनात दूध तयार आहे. इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल इट इज कॉल्ड गॉड. कुणाला जमलं नाही ते ज्याला जमत त्याला देव म्हणतात. देव आहे. बसलेल्या सगळ्या माणसाकडे मोबाईल आहेत. भाजीला तेल नाही पण मोबाईल आहे. डोक्याला तेल नाही पण मोबाईल आहे. चप्पल तीन ठिकाणी तुटली पण मोबाईल आहे. अंडरपॅन नाही पण मोबाईल. अंडरपॅन नाही काही ना मोकळा काही रेंज मध्ये काही रेंज मध्ये पण मोबाईल आहे. आता मी तुम्हाला मोबाईल वापरायला प्रश्न विचारतो. आपलं उत्तर चाललंय देव आहे. सॅमसंगचा घ्या, नोकियाचा घ्या, कोणताही घ्या, फक्त रेंज नसताना मोबाईल चालून दाखवा. नाही, मोबाईल कोणत्याही कंपनीचा असू द्या त्याला रेंजच लागते. तुम्ही कुठेही जन्माला या, चांगलं जगायला पुण्याहीच लागते. ती रेंज शिवाय नाही. कोणताही माणूस मोठा व्हायचा असेल तर त्याला तीन गोष्टी लागतात. एक, त्याचं प्रारब्ध उत्तम पाहिजे. दोन, त्याचे प्रयत्न चांगले पाहिजेत. आणि तीन, नाही कुणाचा तरी आईबापाचा का होईना आशीर्वाद पाहिजे. माणूस मोठा होऊ शकत नाही. काय माणसं म्हणते आम्ही मोठे झालो बरळो नका काही नाही. रिक्षा चालवणारा शेठ होऊ शकतो. शाळेत दप्तर नसणारा नगरसेवक होऊ शकतो. सासरे दुसऱ्याच्या घरी भांडे घासणारी मुलगी महापौर होऊ शकते. का?
तीन गोष्टी पाहिजेत. एक, प्रयत्न चांगले पाहिजे. देवळात देवळात टाकून दिलेली मुलगी पांडुरंगाची भक्त ठरली. हा, असं कोणी म्हणायचं नाही. घमेंडलाही दिवस चालत नाही. हो, मोठा व्हायचा असेल तर त्याला रेंज पाहिजे. आता तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये 100 रुपये बॅलन्स आहे. 100 सगळ्या. आयुष्य किती? 100. आयुष्य किती? 100. 50 गेले झोपेत. किती राहिले? मग 50 आपले बोगसच गेले ना. व्हॉट्सअप, टिकटॉक, पबजी, मेसेज, युट्यूब. आता शिल्लक बॅलन्स किती आहे? 50 तर गेला ना बोगस. आता शिल्लक किती राहिला? किती राहिला? बोल, आजारी तुम्ही बोलत जा जोरात. किती राहिला? 50. त्यातले 25 बोगस. नको त्याला फोन. हॅलो हॅलो, कुठे कुठे आवाज येत नाही का? थांब थांब, झाडावर चढलो. रेंज यायला चड्डी गुतली झाडाला. 2 मधली एकच चड्डी राहिली. गेलो वर. हॅलो हॅलो हॅलो, रेंज मध्ये आलो. कुठे काय कर, फोन केला ना का? हा, सहज. अरे चड्डी गेली काय, सहज फोन करतो. हॅलो, जेवला का? झोपला का?